ओके सो स्टार्ट करूया बघा आपलं लेक्चर सॉन्गचं. लास्ट लेक्चरला आपण असंच एक न्यूमरिकल पाहिला होता, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे न्यूमरिकल पाहतोय आपण. काल सॉरी लास्ट लेक्चरला एक न्यूमरिकल झालं होतं आणि आता हे सेकंड न्यूमरिकल आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय की या टाईपचे न्यूमरिकल कन्फर्म विचारले जातील 4 मार्क्ससाठी. बघा क्वेश्चन बघूया, महत्वाचा क्वेश्चन आहे, महत्वाचा पॅटर्न बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे, एक सर्क्युलर बार आहे ज्याचा हॅव्हिंग 200 mm² एरिया. ओके गिव्हन मध्ये सगळ्यात पहिले काय दिलं आहे तुम्हाला की जो सर्क्युलर बार आहे पूर्ण रॉड त्याचा एरिया किती आहे 200 mm² is subjected to an axial load as shown in the figure. Find the value of P. बघा एक लोडची व्हॅल्यू काढायची P and the total elongation पण काढायचं आहे आणि सोबत E ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2 × 10⁵ newton/mm². ठीक आहे. तुम्ही जर अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली तर प्रत्येक सेक्शनची जी लेंथ आहे ती लेंथ पण सारखी दिली आहे. ठीक आहे, तर L1 = L2 = L3 = काय घेणार 1 मीटर. ठीक आहे, लोड जो आहे ऑफकोर्स वेगवेगळा आहे म्हणून तर आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरतोय. लोड जर सारखा राहिला असता तर व्हेरी याचा हा पॉइंट वापरला असता आपण, कोणता व्हेरिएशन ऑफ क्रॉस सेक्शन इन अ कंपोजिट बार. ठीक, जो आपण मागे पाहिलेला आहे ना एका बार मध्ये क्रॉस सेक्शन वेगवेगळे राहतात तो पाहिला असता, तो घेतला असता आपण. लेंथ सारखी दिसते चला. ठीक आहे, फाइंड आउट काय काय करायचं होतं ते लिहून घेऊ. पहिले फाइंड आउट करायचं आहे पी ची व्हॅल्यू, दुसरी फाइंड आउट करायचं आहे टोटल इलॉन्गेशन डेल्टा एल ची व्हॅल्यू. दिसतंय का तुम्हाला हे? ओके दिसतंय, चला. मग आता जी प्रोसेस आहे आपल्याकडे ते, पण सगळ्यात महत्वाचं या क्वेश्चन मध्ये मागच्या क्वेश्चन मध्ये फरक हा आहे की मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सगळे फोर्सेस दिलेले होते, या क्वेश्चन मध्ये एक फोर्स जो आहे दिलेला नाहीये, म्हणजे तो पहिले आपल्याला काढावा लागेल. मग काढणार कसं? तुम्हाला जर मागचं लेक्चर तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल तर त्यात मी सांगितलं होतं की हा जो पूर्ण बार राहतो किंवा हा जो पूर्ण रॉड आहे हा इक्विलिब्रियम मध्ये असतो. कसा असतो? इक्विलिब्रियम मध्ये. इक्विलिब्रियम माहिती सगळ्यांना, इक्विलिब्रियम चॅप्टर तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकले होते, शिकलेत ना, समेशन ऑफ F(x), समेशन ऑफ F(y). आता मला हे सांगा की हे जे चारही फोर्सेस दिसतात तुम्हाला, टोटल चारच फोर्सेस आहे ना, 50, 20 आणि 50. ठीक आहे, हे जे चारही फोर्सेस आहे हे सगळे हॉरिझॉन्टल आहेत, कोणताही फोर्स वर्टिकल नाही, म्हणजे हे सगळे एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. अँड जर इक्विलिब्रियमची कंडिशन काय राहते हॉरिझॉन्टल डायरेक्शन साठी, की समेशन ऑफ F(x) = काय होईल, 0. समेशन ऑफ F(x) = काय होऊन जाईल, 0 येऊन जाईल. की जेवढे पण फोर्सेस हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत बॉडीवर त्या सगळ्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. तुम्हाला डायरेक्शनचं माहिती आहे की लेफ्ट साईडला जर जात असेल तर त्याला निगेटिव्ह घ्या, राईट साईडला जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह घ्या. चला बघा, 50 पहिला फोर्स, 50 कुठे चाललाय लेफ्टला, काय घेणार त्याला, निगेटिव्ह -50. पी कुठे चाललाय राईटला, त्याला काय घेणार, पॉझिटिव्ह पी. 20 कुठे चाललाय लेफ्टला, काय घेणार, निगेटिव्ह -20. 50 कुठे चाललाय राईटला, काय घेणार, पॉझिटिव्ह. आणि या सगळ्यांची ऍडिशन, ऍडिशनच केली ना तुम्ही सगळ्यांची, प्लस मायनस जे बी होऊन राहिलं होतं त्यांच्या डायरेक्शन नुसार, तर हे समेशन जे केलं आपण हे इक्वल आलं पाहिजे कशाला, 0 ला. ओके, -50 + 50 कॅन्सल है ना, -50 + 50 0, तर P - 20 = काय होऊन जाईल, 0. आणि हा -20 इकडे काय होऊन जाईल, +20. P = काय, 20. युनिट काय, किलो न्यूटन. P = 20 kN. तुम्ही पाहिजे तर हे कन्वर्जन करू शकता की हा जो 1 मीटर आहे हा 1 मीटर काय होणार तुमचा, 1000 mm. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कसं करता आहे आपल्याला माहिती. ठीक आहे, ई ची जी व्हॅल्यू आहे बघा, ई ची व्हॅल्यू ती newton/mm² मध्ये दिलेली आहे ना. ठीक, ओके, सो सगळे mm मध्ये, तर किलो न्यूटनचं पण न्यूटन करावं लागेल. पुढे करू आपण, आता सगळ्यात पहिले काय करणार, एक एक सेक्शन कन्सिडर करू. टेक सेक्शन 1-1 सेक्शन काढून घेऊ पहिले आपण. ही डायग्राम जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेली राहिली तर तुमच्या आन्सर शीटवर नोटबुकवर परत एकदा काढायची. हा मी तर परत नाही काढत बसत, मी याच ठिकाणी करतो, तुम्ही परत एकदा काढायची. हा झाला तुमचा सेक्शन 1-1, 1-1. हा झाला तुमचा सेक्शन 2-2. हा झाला तुमचा सेक्शन 3-3. कुठून काढायचं सेक्शन आम्हाला माहित नाहीये, कॉर्नरवर काढलं चालेल का सेंटर मधून काढून घ्या. ठीक आहे,
पूर्ण सेक्शन, पूर्ण जो पहिला पार्ट राहतो त्याच्या सेंटर मधून, म्हणजे प्रत्येक पार्टच्या सेंटर मधून एक सेक्शन दाखवून द्या, 1 1 2 2 3 3, ठीक आहे. चलो तर आता आपण काय घेतला, टेक्स्ट सेक्शन 1 1 कशामध्ये, बिटवीन ए अँड बी, सेक्शन बिटवीन ए बी, ए बी मधला पहिला सेक्शन आपण घेतला 1 1. ओके चला आता 1 1 सेक्शन घेतलं, आता आपण काय करणार, लेफ्ट ऑफ सेक्शन 1 1, लेफ्ट राईट ऑफ सेक्शन 1 1, ठीक आहे. तर जी प्रोसेस मागच्या क्वेश्चन मध्ये होती तेच करतोय आपण, लेफ्ट ऑफ सेक्शन 1 1. हा जो 1 1 सेक्शन आहे त्याच्या लेफ्ट साइडला जितके पण फोर्सेस आहेत त्या सगळ्यांची काय करणार तुम्ही, आता ऍडिशन करणार है ना, ऍडिशन सबट्रॅक्शन कशावर बेस करेल ती, त्यांच्या डायरेक्शन वर. लेफ्ट ऑफ सेक्शन 1 1 कन्सिडर केलं आपण, तर सेक्शन 1 1 च्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहेत, सेक्शन 1 1 च्या लेफ्ट साइडला एकच फोर्स दिसतोय, कितीचा आहे, 50. तो पण कुठे चाललाय, डाव्या साइडला, काय येणार त्याला, मायनस ना. सो पी वन इज इक्वल टू काय असेल, मायनस 50 किलो न्यूटन. याला प्लस लिहून काय दाखवणार तुम्ही, फक्त मग आता एरो, हे सगळ्यांना माहिती, कारण आपण तुम्ही जर लास्ट लेक्चर पाहिलेलं तर हे लेक्चर तुम्हाला एकदम क्लिअर सोपं जाईल. आता हे फोर्स किती आला, 50 किलो न्यूटन, कुठे ऍक्ट होतोय तो, लेफ्टला. आता लेफ्ट ऑफ सेक्शन 1 1 झालं, आता काय घेणार, राईट ऑफ सेक्शन 1 1. 1 1 सेक्शन घेताय तुम्ही तर या 2 ला 3 ला विसरून जायचं. राईट ऑफ सेक्शन घेतलं म्हणजे पूर्ण राईट साइडला जेवढा पार्ट आहे तेवढा पूर्ण घ्यायचा, ठीक. राईट ऑफ सेक्शन 1 1, 1 1 सेक्शनच्या राईट साइडला बघा, ठीक आहे. पी वन इज इक्वल टू, तुम्हाला जर लक्षात असेल तर मी तुम्हाला सांगितलं काय, की ऍडिशन जी आहे लेफ्टला जितका फोर्स आलेला आहे तितकाच राईटला बी आला पाहिजे ना. तर आता इथं पण तुमचं लेफ्टला आन्सर किती आलं, 50 ना, तर इथं सुद्धा किती आलं पाहिजे, 50 आलं पाहिजे. जर नाही आलं तर तुम्ही चुकले. राईटला किती फोर्स आहे, टी, टी म्हणजे किती आला आपला, 20 प्लस आलेला आहे, तो प्लस यायला पाहिजे होतं, कारण डायरेक्शन कुठे होती त्याची, राईटला होती. राईटला सर राईटचा राईट साईडचा फोर्स पॉझिटिव्ह आहे आपला. पी वन, पी वन इज इक्वल टू काय आलं, 20 हा इकडे चाललाय, मायनस मायनस 20, 50 उजवीकडे चाललाय, प्लस ऍडिशन केली तर पी वन इज इक्वल टू प्लस 20 मायनस 20 0, राहिला किती, 50 किलो न्यूटन. ते पाहिजे त्याला ब्रॅकेट करून घ्या, 50 किलो न्यूटन प्लस मध्ये आलाय म्हटल्यावर डायरेक्शन राईटला, ठीक आहे. ओके चला, सेक्शन 1 1 झालं, आता काय कन्सिडर करणार, सेक्शन 2 2, ठीक. चला सेक्शन 2 2 बघूया, हे इकडचं मी रफ करून देतो कारण याचं काम आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. डायग्राम नव्हती रफ करायला पाहिजे ना, सो काही काही प्रॉब्लेम नाही, माझ्या लक्षात येत फोर्सेस कोणकोणते आहेत. ओके नाउ टेक सेक्शन 2 2 बिटवीन बी सी, बी सी मध्ये ए बी झाला, बी सी झाला, तर बी सी मध्ये आता पहिले लेफ्ट ऑफ सेक्शन 2 2 2 2 लक्षात आहे तुमच्या, पाहिजे तर आपण छोटी डायग्राम जी इथं काढायचो आपण तशी परत काढून घेऊ, इथं काढायची रॉंगी लिहिली डायग्राम तशी, असं जर आपला फोर्स काहीतरी 2 2, बी सी इथं एक फोर्स दिसत होता तुम्हाला पी, आणि लेफ्टला अजून एक फोर्स आहे, डायग्राम काढायचं त्याच्याशिवाय मजा नाही येणार. इकडच्या साइडला फोर्स किती होता, 50 किलोमीटर, ए बी वर व्हॅल्यू होती 20, सी डी इकडच्या साइडला होती 20, इकडच्या साइडला आहे 50. असे डायग्राम होते आपली, सेक्शन आपला हा 2 2, ठीक आहे. 2 2 ची लेफ्ट साइड बघा, लेफ्ट साइड ऑफ 2 2, 50 कुठे चालला आहे, डावीकडे, काय देणार त्याला, मायनस, आणि फोर्सला नाव काय देणार, पी 2 इज इक्वल टू मायनस 50, पी कुठे चाललाय, राईटला, आणि पी ची व्हॅल्यू किती आली आपली, प्लस, प्लस 20, मायनस 30 प्लस 20 किती येते, मायनस 30 किलो न्यूटन. तर पी 2 इज इक्वल टू काय येणार आहे,
30 किलो न्यूटन आणि मायनस आला म्हणजे काय घेणार डायरेक्शन टुवर्ड्स द लेफ्ट ई टू ची व्हॅल्यू. सिमिलरली काय घेणार राइट ऑफ सेक्शन टू टू राइट ऑफ सेक्शन टू 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 ची राइट साइड बघा आता राइटला परत हे दोन आहे तर पी टू इज इक्वल टू लेफ्टला चाललेला आहे 20 तर काय घेणार मायनस 20 50 कुठे चालला आहे राईटला तर याला काय घेणार प्लस 50 मायनस 20 प्लस 50 किती आहे प्लस 30 आणि प्लस आला म्हणजे डायरेक्शन राईट साइड. चला सेकंड सेक्शन पण झालं आता कन्सिडर करणार आपण सेक्शन नंबर 3. डायग्राम आणि इकडचा पार्ट हा जो होतो हा राऊज देणार मी कारण परत या व्हॅल्यूज लागतील. तर सेक्शन 3 मी आता या साईडला लिहितो. तुम्ही ज्यावेळेस नोटबुकमध्ये हे क्वेश्चन लिहाल त्यावेळेस व्यवस्थित घेऊन घ्यायचे त्यांना गडबड न टाकू रुपये. ओके चलो नाउ टेक सेक्शन 3 3 बिटवीन नाव काय होतं ए बी सी आणि डी बिटवीन सी डी. चल ठीक आहे त्याचं लेफ्ट सेक्शन कन्सिडर करू पाहिजे आपण एक लेफ्ट सेक्शन ऑफ 3 3 लेफ्ट ऑफ सेक्शन 3 3 सेक्शन 3 3 लेफ्ट साइड. चला बघा सेक्शन 3 3 कोणता येईल आपला हा याची लेफ्ट साइड बघायची आपल्याला याला विसरून जाताना लेफ्टला बघा किती फोर्सेस आहेत 1 2 3 पहिला कोणता घेणार 50 जो लेफ्टला चाललेला आहे म्हटल्यावर त्याला काय घ्यायचं मायनस 50 20 राईटला चाललाय काय घेणार त्याला प्लस हा 20 लेफ्टला चाललाय याला काय घेणार मायनस 20 पी 3 इक्वल टू प्लस 20 मायनस 20 0 उरला काय मायनस 50 किलो न्यूटन मायनसला पण प्लस करायचं आपल्याला परत तर काय करणार 50 किलो न्यूटन डायरेक्शन दाखवायची लेफ्टला. झालं पी 3 सिमिलरली राईट ऑफ सेक्शन 3 3 राईट ऑफ सेक्शन 3 3 तर पी 3 इज इक्वल टू बघा राईट ऑफ सेक्शन 3 3 3 3 उजव्या साईडला फक्त एकच फोर्स आहे 50 तर तो पण राईटला चाललाय म्हटल्यावर काय घेणार 50 किलो न्यूटन डायरेक्शन राईटला. बघा आता सगळे चेक करून घ्या तुम्ही ज्या व्हॅल्यू झालेल्या आहेत पी 2 ची व्हॅल्यू 1 30 आली डायरेक्शन लेफ्टला दुसरी व्हॅल्यू पण 30 आली डायरेक्शन राईटला असंच पाहिजे ना मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन अपोजिट मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन अपोजिट. ठीक हे झालंय आता इथून काय फाइंड आउट करू शकतो तुम्ही डेल्टा एल ची व्हॅल्यू. यू नो दॅट चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय आहे डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू प्लस डेल्टा एल थ्री. सो डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा एल वन ची जागी आपण काय लिहू शकतो पी एल अपॉन ए ई माहिती आहे आपल्याला डेल्टा एल च्या जागी काय लिहू शकतो आपण पी एल अपॉन ए ई. ओके चला आता पी वन एल वन एरिया सेम आहे ई ची व्हॅल्यू एकच दिली म्हटल्यावर सेम पाहिजे तर तुम्ही एल बी सेम काढू शकता कारण सगळ्या एल पण सारख्या दिलेल्या आहेत पण आपण नाही काढत आहे कारण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन मध्ये असं लिहिलात की लेंथ सारखी राहील. सो पी वन एल वन अपॉन ए ई प्लस काय होईल पी टू एल टू अपॉन ए ई प्लस पी थ्री एल थ्री अपॉन ए ई त्याला डेल्टा एल पर्यंतची व्हॅल्यू. नेक्स्ट आता काय करणार आपण व्हॅल्यूज पुट करूया इक्वेशन मध्ये. डायग्रामचं काम झालंय आता एरिया पण कसला गेला आणि एरिया किती दिला होता 200 mm². चल ठीक डेल्टा एल इज इक्वल टू बघा पहिला ब्रॅकेट पी वन ची व्हॅल्यू माहिती आहे एल वन ची व्हॅल्यू माहिती आहे ए ची व्हॅल्यू माहिती आहे ई ची पण व्हॅल्यू माहिती आहे सगळं माहिती आहे व्हॅल्यू स्पोर्ट करू. पी वन ची व्हॅल्यू किती आली होती पी वन ची व्हॅल्यू मला वाटतं 50 आली ना पी वन ची व्हॅल्यू किती आली तुमची पी वन एक सेकंड चेक करून घेते पी वन ची व्हॅल्यू 50 हा पी वन ची व्हॅल्यू 50 आहे मल्टीप्लाय बाय एल वन ची व्हॅल्यू लेंथ किती 1 मीटर म्हणजे 1000 पण आता 50 जी आहे ती किलो न्यूटन मध्ये आली होती बघा 50 जे आहे ते किलो न्यूटन मध्ये होतं
आणि किलो न्यूटनचा न्यूटन करण्यासाठी काय करणार तुम्ही, 10^3 ने मल्टीप्लाय करणार. हे झालं तुमचं पी वन मल्टीप्लाय काय, एल वन ची व्हॅल्यू 1000, 1000 प्लस तुम्ही काय लिहू शकता 10^3 येणार. ठीक, पी वन एल वन, ए ची व्हॅल्यू किती आहे 200 मल्टीप्लाय काय, ई ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10^5. हे काय झालं तुमचं पी वन एल वन अपॉन ए ई, पहिला ब्रॅकेट तयार झाला. सेकंड ब्रॅकेट बघूया आता, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय तयार करणार, पी टू एल टू अपॉन ए ई प्लस पी टू ची व्हॅल्यू किती आहे, अगेन पी टू किती आलं होतं 30 आलं आहे ना वाटतं, पी टू चेक करून घेतो मी, तुम्ही लिहिलेलं असेल तर तुम्हाला दिसेलच. पी टू ची व्हॅल्यू हां 30 आली होती, तर पी टू ची व्हॅल्यू काय आपली 30 × 10^3 मल्टीप्लाय काय, एल टू ची व्हॅल्यू किती आहे परत 1000 म्हणजे 10^3 डिवाइड बाय एरिया 200, ई ची व्हॅल्यू 2 × 10^5. हे झालं सेकंड ब्रॅकेट. प्लस पी थ्री ची व्हॅल्यू, पी थ्री बोला पी थ्री किती आलाय 50 × किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी 10^3 हे विसरून गेले आहे बरं, किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी, नाही तर आन्सर चुकून जाईल. डिवाइड बाय तुम्ही पाहिजे तर पहिले का कन्वर्ट करून ठेवत नाही, एल थ्री ची सॉरी मल्टीप्लाय बाय एल थ्री ची व्हॅल्यू परत किती आहे 1000 म्हणजे 10^3 डिवाइड बाय 200 × 10^5. ओके, आता आम्ही काय करायचं सर, झालं इथपर्यंत माझं काम होतं, आता झालं इथून पुढे तुमचा कॅल्सियम आणि तुम्ही. डेल्टा एल इज इक्वल टू, पाहिजे तर अजून थोडस मी करून देतो, थोडस तुम्ही जर डोकं वापरलं बघा, 10^3 10^3 किती होतील 10^6 आणि हा पण एक झिरो आहे, याला जर मी यांच्यासोबत जोडून दिला तर 10^ किती होतील 7, तर वरती काय राहील 5 × 10^7 डिवाइड बाय, खाली बघा 200 ना किती झिरो आहेत 2, ते 2 आणि हे 5 टोटल हे पण किती होऊन जातील 7 आणि 2 × 2 किती होऊन गेले 4. नाही कळलं टेन्शन नाही घ्यायचं, कॅल्क्युलेटर घ्यायचं, ब्रॅकेट सुरू करायचा, ब्रॅकेट टाकायचं. पहिलं बघा एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आहेत ना न्युमरेटर मध्ये ब्रॅकेट, याला अजून एक ब्रॅकेट टाकायचा असा, ब्रॅकेट चालू केला 50 × 10^3 मल्टीप्लाय बाय 10^3 ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय 200 × 2 × 10^5 ब्रॅकेट क्लोज डिवाइड करा, आन्सर भेटेल तुम्हाला, एक काहीतरी व्हॅल्यू भेटून जाईल पॉइंट मध्ये, ती डायरेक्ट इथे लिहायची. सिमिलरली याचा न्युमरेटरचा एक ब्रॅकेट डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा एक ब्रॅकेट, न्युमरेटरचा एक ब्रॅकेट डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा एक ब्रॅकेट. ठीक आहे, इथं पण मी तसंच करणार आहे, 30 परत 3 लिहून घेतलं, 3 × 3 = 6 आणि याचा 1 = 7. हे तुम्ही लिहायची गरज नाहीये, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे याच्यासाठी तुम्हाला मार्क्स भेटत नाही, मार्क्स तुम्हाला असे भेटतात हे व्हॅल्यू टाकले आहेत का हे बघतात, याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट डेल्टा एलचं उत्तर लिहिलं तरी चालेल. 200 परत मी 200 × 2 खाली सगळ्या ठिकाणी हेच आहे ना, इथे पण 5 × 10^7 डिवाइड बाय 4 × 10^7 झालं, पॉवर 7 7 7 7 7 7 कॅन्सल. डेल्टा एल इज इक्वल टू काय भेटलं 5/4 + 3/4 + 5/4 सगळ्यांचा बेस सारखा आहे, कॉमन लिहू शकतो 4 3 + 5 + 5 10 + 3 13 13 बाय 4 4 3 12 = 1 4 2 8 4 5 20 3.25 mm तुम्हाला चेंज इन लेंथ करेक्ट कळले. आता तुम्हाला पुढचे क्वेश्चन करता आले पाहिजे, चला एक क्वेश्चन घेऊया अजून बघा. आता हा क्वेश्चन, या क्वेश्चन मध्ये तुमचे बेसिकली दोन कॉम्बिनेशन आहेत, एक मागच्या टाइप टू आहे ज्याच्यामध्ये आपण बार्स इन अ बेअरिंग क्रॉस सेक्शन पाहिलं होतं, तर 3 सेक्शन दिसतात तुम्हाला, वेगवेगळे क्रॉस सेक्शन आहे, एरिया वेगवेगळा आहे, एकचा 40 बाय 40 आहे, एकचा 20 बाय 20 आहे आणि एकचा 30 बाय 30 आहे, तिघांचा क्रॉस सेक्शन एरिया पण वेगळा आहे आणि तिघा एक सोबत जोडलेले पण आहे. ठीक, असे क्वेश्चन आपण मागच्या वेळेस पाहिले होते, पण या ठिकाणी मागच्या वेळेस जे क्वेश्चन पाहिले होते त्याच्यामध्ये फोर्सेस जे आहे ते फक्त 2 एंडवर राहायचे, या ठिकाणी फोर्सेस बी दिसत आहेत तुम्हाला मध्ये ना, तर याचा अर्थ काय की हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा आहे, जर दोनच फोर्सेस राहिले असते तर तुम्ही म्हटले असतं की हा क्वेश्चन तुमचा बार्स इन बेअरिंग क्रॉस सेक्शनचा आहे. आता हा क्वेश्चन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा आहे आणि यामध्ये तुम्हाला गिवन क्वांटिटी स्पेंड दिलेल्या आहेत, तर मग आपण
स्टार्ट करूया बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे, मेंबर एबीसीडी सब्जेक्टेड टू लोड शोन इन द फिगर, फाइंड द फोर्स पी अँड चेंज इन लेंथ. अगेन पी आणि डेल्टा एल ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. गिवन तुम्ही पाहिजे तर लिहू शकता. गिवन मध्ये पहिल्या क्रॉस सेक्शनचा एरिया दिला आहे तुम्हाला 40 बाय 40, 40 गुणिले 40 किती होतं 1600 mm square. दुसरा एरिया किती दिलेला आहे 20 बाय 20, 20 गुणिले 20 किती होणार आहे 400 mm square. तिसरा क्रॉस सेक्शन एरिया किती दिला आहे 30 बाय 30, किती होईल 900 mm square. लेंथ दिलेले आहेत L1, L2 आणि L3, पाहिजे तर लिहून घ्या. L1 ची व्हॅल्यू किती आहे 1 मीटर, L2 ची व्हॅल्यू किती आहे 1 मीटर, L3 ची व्हॅल्यू किती आहे 1.5 मीटर. ठीक, चल अजून काही माहिती आहे आपल्याला? एरिया माहिती होता, लेंथ माहिती आहे, ई ची व्हॅल्यू माहिती आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm square. फोर्सेस जे दिलेले आहेत ते आपल्याला अजून तर P1, P2, P3, P4 काढावे लागतील आणि ते किलो न्यूटन मध्ये दिले आहेत. तर रिमेंबर, ज्यावेळेस पुट कराल किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला पहिली व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची, फाइंड आउट करायला काय काय सांगितलं ते पण लिहून घेऊ. वी नीड टू फाइंड फर्स्ट ई ची व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू काढायची आपल्याला चेंज इन लेंथ. ओके, चल स्टार्ट करूया आता आपला क्वेश्चन. मी पूर्ण काही सॉल्व नाही करून देणार, मी थोडाफार करून देईल. एकदा स्टार्ट झाला की मग तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचे, मी आन्सर सांगून देईल फक्त, कारण प्रोसेस तीच आहे. हा क्वेश्चन सेम करायचा आहे, फक्त तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की वेगवेगळे क्रॉस सेक्शन एरिया होऊन गेले. यापूर्वीचे जे दोन्ही क्वेश्चन पाहिले त्याच्यामध्ये एकच क्रॉस सेक्शन एरिया होता, आता एरिया बदललेला आहे, है ना. A1, A2, A3 ची व्हॅल्यू बदलली, पण या पहिले तर दोन्ही क्वेश्चन मध्ये A1, A2, A3 ची व्हॅल्यू सेम होती. ठीक, चला स्टार्ट करूया. पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी जी प्रोसेस आहे तुमच्याकडे ती तीच राहील, की जर बार आहे आणि जर नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होत आहेत तर जेवढे पण फोर्सेस आहेत ते सगळे हॉरिझॉन्टल आहेत का, सगळ्यात पहिले चेक करा. 1, 2, 3, 4, चारही फोर्सेस हॉरिझॉन्टल आहे. ओके, तर मग इक्विलिब्रियम मध्ये असलं पाहिजे. तर बार टू बी इन इक्विलिब्रियम आपण काय म्हणू शकतो की समेशन ऑफ F(x) शुड बी इक्वल टू 0. लेफ्ट साईडला जाणारे हे आपल्याला माहिती की लेफ्टला जाणारे काय घेतो आपण निगेटिव्ह, राईटला जाणारे काय घेणार आहे पॉझिटिव्ह. चलो ठीक आहे, 120 चा फोर्स कुठे चाललाय लेफ्टला, काय घेणार -120. 220 कुठे चाललाय राईटला, काय घेणार +220. -120 + 220 पी ची व्हॅल्यू कुठे लेफ्टला, काय घेणार -P. 160 कुठे चाललाय राईटला, काय घेणार +=0. -120 + 220 - P + 160 कॅल्क्युलेशन करून घ्या किती होतंय बघा. -120 + 220 किती होतील ते 100. -P तुमच्याकडे तर कॅल्सिल, तुम्हाला काही ताणच नाही आहे. 160 = 0. -P पलीकडे जाताना काय म्हणते प्लस, 100 + 160 मायनस इकडे येऊन झाला प्लस, P = येतं तुमचं 260 kN. इक्वल टू काय असतं तुमचं 260 kN. ठीक आहे, आता परत तेच आपली जनरल प्रोसिजर. टेप सेक्शन 1-1 बिटवीन ए बी मधलं सेक्शन 1-1 कन्सिडर केलं, काय करणार लेफ्ट ऑफ सेक्शन 1-1 च्या लेफ्टला काय बघा. 1-1 सेक्शन आहे का इथं बनवलेलं नाही, तुम्ही डायग्राम परत ड्रॉ करायची आहे. ज्यावेळेस आन्सर सुरू कराल त्यावेळेस डायग्राम परत ड्रॉ करा. मी हा घेतला 1-1 सेक्शन 1-1. ओके, लेफ्ट ऑफ सेक्शन 1-1, 1-1 च्या लेफ्टला एकच फोर्स दिसतोय, कोणता 120, तो पण कुठे चाललेला आहे डाव्या साईडला, काय घेणार त्याला -120 kN. त्यालाच मी लिहिला +120 kN, ऍरो दाखवला डाव्या साईडला, काहीच डाऊट नसला पाहिजे यामध्ये. ठीक आहे, पुढचं आता काय करणार, राईट ऑफ सेक्शन कन्सिडर करावं लागेल. डस्टर कुठे गेला आपला, राईट ऑफ सेक्शन कन्सिडर करू मग. राईट ऑफ सेक्शन बनवून बघा, राईट ऑफ सेक्शन 1-1. ठीक, 1-1 च्या राईटला किती फोर्स दिसत आहेत 1, 2, 3. ठीक, आता तुम्हाला हे माहिती आहे की लेफ्टला किती आला आहे 120, तर राईटला किती आला पाहिजे 120 आला पाहिजे. चला काउंट करून घेऊ, 220
P1 is equal to 220 right ला चाल लेला है, किती काय घेणार त्याला प्लस, P left ला चाल लेला है, काय घेणार त्याला माइनस, किती आली वैल्यू माइनस 260, ठीक है। त्याच्यानंतर 160 कुठे चाल लेला है right ला, काय घेणार त्याला प्लस, करा कैलक्युलेशन किती होते बाबा, P1 is equal to 220 प्लस 160, 220 प्लस 160 12 7 2 8 2 आणि 1 3 380 माइनस 260 P1 इज इक्वल टू किती होणार बरोबर 120 किलो न्यूटन। प्लस मध्ये आला याचा अर्थ एरो राइट साइडला, बघा मग चेक करून घ्या दोन्ही फोर्सेसची मॅग्नीट्यूड सेम आली का, हो डायरेक्शन अपोजिट आहे का, हो करेक्ट आहे ना। आता या पुढचं स्टेप सेक्शन 22, मग त्याचं लेफ्ट ऑफ सेक्शन राइट ऑफ सेक्शन, त्याच्यानंतर सेक्शन 33 त्याचं लेफ्ट ऑफ सेक्शन राईट ऑफ सेक्शन, मग काय काढणार डेल्टा एल। आय होप तुम्हाला काढता येईल। आता मी P1 P2 P3 आणि डेल्टा एल ची व्हॅल्यू लिहून देतो, त्याच्यानंतर सोल्युशन तुम्ही काढून घ्यायचं आहे, आणि जर नाही जमलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्याचं सोल्युशन कम्प्लीट सोल्युशन देईल। मग जर समजा तुमचं आन्सर रॉंग आलं तर करेक्ट येऊन गेलं तर काही हरकतच नाही, तर तुमचं जे आन्सर आहे P1 चा आन्सर मी काढून दिलं, P2 चा आन्सर आला पाहिजे तुमचा असंच, एक लेफ्ट येईल एक राईट लाईल, हा मी फक्त P2 ची डायरेक्ट व्हॅल्यू लिहितोय, P2 इज इक्वल टू आलं पाहिजे तुमचं 100, एक मायनस मध्ये येईल एक प्लस मध्ये येईल, त्याच्यानंतर P3 चा आन्सर आलं पाहिजे तुमचं 160, हे पण एक मायनस मध्ये येईल एक प्लस मध्ये येईल, मायनस मध्ये आलं की काय करायचं आहे तुम्हाला माहिती, प्लस मध्ये आलं की काय करायचंय माहिती, ठीक आहे। यानंतर सगळं फाइंड आउट झाल्यानंतर डेल्टा एल ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 0.458 mm, डेल्टा एल ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 0.458 mm। दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक ज्यावेळेस डेल्टा एल काढाल त्यावेळेस किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करायला विसरू नका, है ना, किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करायला विसरू नका, कसं मल्टीप्लाय करणार काय करणार 10^3 ने त्याला मल्टीप्लाय करा, जसं हा किलो न्यूटन मध्ये 260 × 10^3 न्यूटन असं सगळ्यांना करावं लागेल P1 P2 P3। आणि दुसरं महत्त्वाचं कन्वर्जन L1 L2 L3 मीटर मध्ये आहे, येऊन जाते तुमचं 1000 मीटर L1 आणि L2 ची व्हॅल्यू, आणि L3 ची व्हॅल्यू किती येईल 1500 mm, 1 मीटर बरोबर किती होतं 1000 mm ना, तर 1.5 मीटर × 1000 1500 mm, ठीक। या दोन गोष्टींचं लक्षात ठेवा, डेल्टा एल काढताना एक किलो न्यूटनचं न्यूटन करायचं आहे आणि एक लेंथ जी मीटरमध्ये त्याला mm मध्ये ठेवायची, आणि तसंच डेल्टा एलची व्हॅल्यू पूर्ण फाइंड आउट करायची। लास्ट क्वेश्चनमध्ये आपण या दोन्ही स्टेप केलेल्या आहेत, आणि ठीक मी हा क्वेश्चन यासाठी इथपर्यंत सॉल्व्ह करून दिला की तुम्हाला तो वेगळा क्रॉस सेक्शन दिसतोय, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको, जरी वेगळा क्रॉस सेक्शन आहे तरी तो मागचा टाईप नाही आहे, व्हेरिएशन ऑफ क्रॉस सेक्शन इन द बार, हा टाईप प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशनचाच आहे। कशावरून कळलं मला, तर नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होत आहेत त्या ठिकाणी, जर सिंगल फोर्स राहिला असता तर मग हा मागच्या टाईपचा क्वेश्चन होता, पण नंबर ऑफ फोर्सेस आणि असं बी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना तर काही फरक नाही दोघांमध्ये, त्याच्यामध्ये बी आपण चेंज इन लेंथ काढत होतो, याच्यामध्ये पण आपण चेंज इन लेंथ काढतोय। तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, जर तुम्हाला हा क्वेश्चन नाही आला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सोल्युशन देईल याचा पूर्ण, आणि जर समजा बऱ्याच जणांना नाही आला तर आपण परत हा एक क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून घेऊ, ठीक। चला मग आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू।